कित्येक वर्ष खेळताना पाहायला मिळाले. आज यंग टॅलेंट घेऊन संघ त्याच्या नेतृत्वाखाली उतरेल, नेतृत्वाखाली उतरेल. आणि आज युवा जिगरबाज खेळाडू नेवाई पाड्यामध्ये पाहायला मिळाले. मागच्या काही दोन वर्षात तुम्ही पाहिला नेवाई पाड्या टीमनं जो इम्प्रूव्हमेंट केला आपल्या टीममध्ये, आणि त्यांची टीम आज खूप स्ट्रॉंग आहे. अतिशय चांगला खेळ आणि प्रत्येक क्रिकेटच्या मैदानावरती चांगला खेळ आणि एक आदर्श खेळ म्हणून नेवाई पाड्या टीमकडनं पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला असेल जय हनुमान जोबिली संघ, जो बदलापूरमधून बिलॉंग करणारा करण दुलेचा संघ आहे. कारण करण दुले एक अतिशय मोठं नाव आहे, ज्याचं नाव तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये शहरी संघातनं खेळतानाही त्याला पाहिलंय. तो करण दुले आणि त्याची पूर्ण टीम आज मैदानावरती पाहायला मिळेल. तर सन्माननीय गुरुनाथजी बल्लाल यांचंही आगमन होते, त्यांना विनंती करतो की आपण बासपेड्यावरती यावं. आपल्या निश्चित तर सामना सुरू होईल. जबिली संघ सर्व खेळाडू नाही आहेत, तरी सुद्धा लगेच खेळण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कारण त्यांना माहिती आहे की क्रिकेट स्पर्धा किती महत्त्वाची असते. प्रत्येक क्रिकेट स्पर्धा, मग ती छोटी असो किंवा मोठी, त्याला महत्त्व दिलंच पाहिजे. आणि त्याचमुळे जर आज टेनिस क्रिकेट खूप उंचावरती पोहोचलंय. करण दुलेचं देखील आपण कौतुक करूया. शिस्तप्रिय खेळ, मी आत्ताच उल्लेख केला की त्यांच्याकडनं देखील शिस्तप्रिय खेळ प्रत्येक वेळी पाहायला मिळतो. आणि करण दुले नेहमीच क्रिकेट स्पर्धा कुठेही असो, सगळ्यात पहिली उपस्थिती कॅप्टन करण दुलेची प्रत्येक मैदानावरती असते. तर सामना सुरू होईल. चला प्लेयर्स या. पण जोबिली संघ कुठेतरी खंत वाटते, कारण जोबिली म्हटल्यानंतर त्यांच्या माध्यमातून अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा होती आहे. आयोजन कमिटी जर तुम्हाला वेळ जो देत असतील त्या वेळेवरती तुम्ही येत नसतील, तर कुठेतरी तुमच्या संघासाठी ती मोठी खंत असेल. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिला ज प्रत्येक क्रिकेट स्पर्धा उच्च दर्जाच्या आणि क्वालिटी लेवलच्या झाल्यात. आपण थोडी शिस्तप्रिय पाळगायला हवी, शिस्त पणा पाळगली तरच तो प्रत्येक क्रिकेट स्पर्धा एक मोठी होईल. आणि त्यासाठी मी सर्व खेळाडूंना विनंती करेल की जेव्हा आयोजन कमिटी तुम्हाला जो वेळ देतो त्या वेळेतच तुम्हाला येणं गरजेचं आहे. करण दुलेचं कौतुक करेल खेळाडू, त्याच्याकडे फक्त 5 अवेलेबल होते तरी त्याने लगेच सामन्याला सुरुवात केली. करण दुले देखील एक आयोजक आहे आणि जोबिली संघाचे खेळाडू तुम्ही देखील आयोजक, आणि त्यामुळे आयोजन कमिटी जर तुम्हाला जो वेळ देत असेल त्या वेळेनुसार आपण उपस्थित होत नसाल तर कुठेतरी चिंतेची गोष्ट आहे. तर आमचे मित्र साई पाटील तुर्बे यांचंही आगमन होते. चला लगेच सामन्याला सुरुवात होईल. दोन संघ एकमेकाच्या विरोधात येत आहेत. अप्रतिम मॅच पाहायला मिळेल दोन टीम मध्ये. जय हनुमान जोबेली भसे, जय हनुमान नेबाई पाडा. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. अतिशय सुरेख सामना पाहायला मिळेल
या दोन्ही टीमच्या माध्यमातून दोन्ही टीमला आपण लाख लाख शुभेच्छा देऊया आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आणि सामना होईल स्टार्ट. जोबिली संघाची स्वप्नवत जोडी अर्थात इथे सलामीसाठी ओपनिंग ब्लास्टर आहेत करण धुले आणि विवेक गायकवाड हे दोन सलामीवीर. तर गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्कवरती रोशन जाधव पहिलं पॉवर प्ले षटक. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहतायत करणसाठी लॉंग डीप मिड विकेटला एक खेळाडू आणि लॉंग ऑफला एक खेळाडू असे दोन खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. आणि त्याचनंतर तीस गत गिरेच्या आतमध्ये गोलंदाज यष्टी रक्षक पकडून असे नऊ खेळाडू आणि पंच फिरोज खान सरांचा ग्रीन सिग्नल येतोय. आजच्या दिवसाला सुरुवात होते. बोला गणपती बाप्पा. पहिला चेंडू लॉब केलाय फुल टॉस आणि चेंडू बॅकबॅट स्क्वेअर लेक्सी मारेकेच्या बाहेर. फायनल डे मधला हा पहिला सुपर चौकार करण धुलेच्या बॅटमधून. तर रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघानं. बीमर चेक करायचा आहे. या ठिकाणी बीमर चेक केला जाईल की हा चेंडू एक्झॅक्टली बीमर आहे की कमरेपेक्षा जास्त कमी आहे. पाहिलं जाईल फुलटॉस चेंडूची चाचपणी केली जाईल. परंतु आपण पाहतोय ते दोन्ही संघ लक्षात घ्या स्पर्धेतला नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हे दोन गोष्टी. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे एक एक रिव्ह्यू असेल दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू. रिव्ह्यू याच गोष्टीसाठी असेल फक्त तुम्ही रनआउट किंवा बीमर या गोष्टीसाठी घेऊ शकता. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. आणि जर रिव्ह्यू गमावला तर तो देखील तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आहे. तर या ठिकाणी चेक केला जातोय. तर चेक केला जातोय. तर चेक केला जातोय पहिला चेंडू फेअर डिलिव्हरी आणि येईल चौकार. वेल डन वेल सुरुवात करण धुलेच्या बॅटमधून येते पहिला सुपर चौकार. सुरुवात बेहतरीन पाहायला मिळाली. बॅटिंग करणारा संघ रिव्ह्यू गमावल्या त्यामुळे आता या मॅचमध्ये तुमच्याकडे रिव्ह्यू अवेलेबल नसेल ही गोष्ट लक्षात ठेवा. चांगला चेंडू समोर खेळतात मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते अनिल मात्रे. यस सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अनिलकडनं. आणि याच दरम्यान आमचे गुरुनाथ दादा काटे यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम गुरुनाथ दादा आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेत आपण पाहतोय ही त्रिमूर्ती गुरुनाथ काटे नामदेव काटे आणि विनोद काटे यांनी अपार मेहनत घेतली आणि त्यांच्या कष्टातन इथे. परंतु पंचांचा निर्णय आलाय आता बीमर अर्थात नो बॉल आणि त्याच्यावरती करण धुलेनं टोकलाय षटकार. गणपती बाप्पाच्या नामस्मरणानं सुरुवात झाली आणि छत्रपती शिवरायांच्या पूजनानं सुरुवात झाली. कारण भारतीय संस्कृती आहे निश्चित आपण पाहतोय कुठल्याही शुभकार्याला सुरुवात करताना गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवरायांचं पूजन केलं जात आहे. आणि आज या स्पर्धेला मी सुरुवात केली छत्रपती आणि गणपती बाप्पांच्या नामस्मरणानं. जगातला एकमेव असा राजा ज्याचा आदर्श पूर्ण जगाने घेतला आणि आज तर छत्रपती शिवरायांचं संगीत डीजा मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळते. कारण आज छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर हृदयातनं ओठावरती अलगत प्रत्येकाच्या जय हा शब्द येतोय. हे माझ्या राजांचा इतिहास आहे. तर याच दरम्यान सन्माननीय बच्चू शेठ काटे आणि रामशेठ काटे साहेब यांच्याकडनं आम्हाला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूप प्राप्त झालंय. त्यांचंही मनपूर्वक आभार. बच्चू सेठ काटे यांच्याकडनं 5,000 रुपये आले आहेत. थँक्यू सो मच आपलंही मनापूर्वक आभार. कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं मग देणगी स्वरूप असो किंवा वस्तू स्वरूप असो त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. चांगला चेंडू गुड लाईनमध्ये पडल्यानंतर थोडासा टॉस झालाय आणि ते फलंदाज करण धुलेला बीट करतोय चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. पहिलं पॉवर प्ले षटक कुठेतरी मागणं ठरलंय. कारण या ओव्हरमध्ये एक षटकार एक चौकार आला आणि टोटल धावसंख्या जर पाहिली 11 धावा. वेल डन सुरुवात चांगली झाली आहे. कारण तुमची सुरुवात जर चांगली असेल तर तुमचा अंतही चांगला असेल.
तो गोलंदाज तैयार होतोय, पुन्हा एकदा समोर उडवलाय, यावेळी चेंडू जाईल सरळ स्क्रीनच्या वर्ण सीमारेखा बाहेर, करंदुलेच्या बॅट मधून षटकार। क्या बात है, छत्रपती शिवरायांच्या शूरवीर मावळ्यांची कहाणी, कारण छत्रपती शिवरायांनी आपल्या ताकदीनं आणि मावळ्यांच्या ताकदीनं अनेक साऱ्या लढाया जिंकल्या, अनेक सारे गडकिल्ले जिंकले, आणि त्या शूरवीर मावळ्यांची कहाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकवली जातीय। सकाळचं सत्र भरपूर चांगलं आहे, सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम। आणि छत्रपती शिवरायांचं पूजन करून आजच्या दिवसालाही आम्ही सुरुवात केली। MKK ट्रॉफी 2022 शानदार पर्व, गेली 18 पर्व तुम्ही एन्जॉय करता, 17 वर्ष अतिशय आनंदाने गेली, 18 वर्ष देखील त्याच पद्धतीनं पार पडते। ही मेहनत प्रवीण काटे आणि त्रिमूर्ती, नामदेव काटे, विनोद काटे आणि गुरुनाथ काटे या सर्वांनी घेतलेली अथक मेहनत आणि त्यांच्यात प्रयत्नांना आज यश मिळालं आणि त्यांना साथ दिली त्यांच्या पूर्ण शिवकृपा क्रिकेट संघ चाळ नागझरीच्या सर्व खेळाडूंनी, आणि त्यांच्या अथक परिश्रमानं, त्यांच्या कष्टातनं आणि त्यांच्या जिद्दीनं गेली 18 वर्ष क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन, प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन ही MKK ट्रॉफी आली। आणि MKK ट्रॉफी म्हटल्यानंतर एकच नाव सगळ्यात पुढे येतं, ते म्हणजे माणिक शेठ काटे। त्यांच्या नावानं स्पर्धा, अतिशय शांत स्वभाव आणि संयमी माणूस म्हणजे माणिक शेठ काटे, आणि त्यांनी गेली 18 वर्ष त्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आजही गाजतीय, आणि आज ही क्रिकेट स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली जातीय, आणि ते काम करतायत सध्या MTC ओमसाई MTC लाईव्ह, त्यांची पूर्ण टेक्निकल टीम, त्यांचाही मनपूर्वक आभार। आणि निश्चित आपण पाहतोय पहिलं षटक झालं कम्प्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स आल्या 18। पहिलं षटक 18 रन्स आल्यात, सुरुवात चांगली झाली मी म्हणेन जय हनुमान जुबिली संघाची। दुसऱ्या बाजूला जय हनुमान परी इलेव्हन नेवाईपाडा, जो संघ गेल्या मागच्या 2 वर्षात खूप इन्फॉर्ममध्ये आला, आणि निश्चित व्यासपीठावरती आमचे मित्र नितेश जाधव एन्जॉय करतात, नितेश जाधव आपलंही स्वागत आहे, कारण जेव्हा जेव्हा नेवाईपाडा संघ असतो तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे एक मित्र व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळेल, आमचे मित्र नितेश जाधव। त्याच्यानंतर त्यांना खंबीर पाठिंबा देणारे राजेंद्रदान भोईर असतील, त्यांचे पूर्ण पाठीराखे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। यावेळीचा चेंडू आणि टेक्निक शॉट, अर्थात चेंडू जाईल आता फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर, अप्रतिम स्ट्रोक सीमारेखा बाहेर चौकार। छत्रपती शिवरायांची भवानी तलवार, कारण भवानी तलवारीच्या जोरावरती अनेक साऱ्या लढाया जिंकल्या, अनेक सारे गडकिल्ले जिंकले, ही कहाणी सांगत असताना छत्रपती शिवरायांची इथे डीजे सेवन स्टार डीजे आपलंही स्वागत आहे, चौकार आलाय, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला, आणि हा चेंडू मिस टायमिंग जरूर आहे, क्षेत्ररक्षक फार दूर आहेत परंतु पोहोचतील चेंडूपर्यंत, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केतात, अप्रतिम खेळ, अप्रतिम खेळ या 2 टीमच्या माध्यमातून, आणि टीमची टोटल जाईल 2 धावेनं संघ पोहोचलाय। जय हनुमान जोबिली 24 विदाउट लॉस, तनेवाली पडा संघासाठी आमचे संदीप ठोंबरे, काल खोणी संघानं जो विजय संपादित केला, अप्रतिम क्रिकेट खेळला आणि जिद्द चिकाटी कौशल्य पराक्रम अशा अनेक गोष्टी त्या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या। आणि संदीप ठोंबरे त्या संघाचे कोच करत होते, आणि संदीप ठोंबरे यांच्याकडनं टीम जोविली आणि नेवाळी पाड्याला शुभेच्छा येतात, थँक्यू संदीप ठोंबरे आपलंही स्वागत आहे। तर 19 संख्या आपण पाहिली, स्कोरबोर्ड होती 25 धावा, ताकद आणि क्रिकेटमध्ये ताकद आणि टेक्निक ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ, हेही आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं,
आणि या मॅचमध्ये करण दुलेकडनं तेच पाहायला मिळालं. कधी शक्तीचा वापर तर कधी युक्तीचा वापर. क्रिकेट खेळही तसा आहे, शक्ती आणि युक्ती या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुमची ज्या ठिकाणी शक्ती चालत नसेल ना, तिथे तुम्हाला युक्तीनं क्रिकेट खेळायचं आहे. आणि आत्तापर्यंत चांगलं क्रिकेट, दोन फलंदाजामध्ये चांगलं तालमेल आणि पहिलं ओव्हरमध्ये रन्स आले 18 आणि त्याच्यानंतर येते सेकंड ओव्हर. मात्र इथे हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक आले 2-2, परंतु कॉलिंग व्यवस्थित नव्हती. तरी सुद्धा हा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का विवेक गायकवाड, बॅक टू द डगआउट. घेतो आणि डीजे मास्टरचं देखील कौतुक. पहिला विकेट विवेक गायकवाड मैदानातून बाहेर होतोय आणि टीमला मोठा धक्का हॅट्रिकसाठी. निवाली पाड्याच्या टीमसाठी विकेटच्या हॅट्रिकला 2000 प्राईज अशोक पाटील यांच्याकडून. येस, अशोक शेठ पाटील आपलं स्वागत आहे. मातेवती नेहमीच मोठं तिलक असतं, हे आपलं संस्कृती आणि कधीतरी आपली संस्कृती जपायला पाहिजे. अशोक दादा आपलंही स्वागत आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकला 2000 रुपयाचं प्राईज आहे. नेहमीच निवाई पाड्या टीमचं पाठिंबा देत असतात आणि आज देखील ते आलेत. विनंती त्यांना आपण व्यासपीठापती यावं. दादा या, आपण व्यासपीठापती येऊन सामन्याचा आनंद घ्या. फुलटॉस चेंडू इथे मात्र फटका जाईल. यावेळी थर्ड मॅनच्या वरनं टेक्निक शॉट, अजून एक शानदार षटकार. ते शिवरायांचा इतिहास जर वाचला ना, तर छत्रपतींचा इतिहास आपल्याला एकच गोष्ट शिकवते, रडायचं नाही फक्त लढायचं. शक्तीनं नव्हे तर कधी युक्तीनं हा संदेश देणारा संगीत होता. चांगला चेंडू, प्रत्येक चेंडू तुम्ही टेक्निक शॉट घेऊ शकत नाहीये. प्रत्येक चेंडू तुम्हाला टेक्निक शॉट मारता कधी येईल, तर तुमच्याकडे दोन गोष्टी असल्या पाहिजेत. एक म्हणजे तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे लक्ष केंद्रित, तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या मॅचमध्ये बॉलवरती परफेक्ट नजर ठेवावी लागेल. एकूण धावसंख्या झाली 31 धावा. विकेट नंबर एक पहिला गेला विवेक गायकवाड, जेव्हा स्ट्राईकला आला तसं तो बाद झाला आणि जो साथ पाहायला मिळेल करण दुलेची त्यांनी दिली. त्याच्यानंतर महेंद्र दुले आलाय मैदानावरती आणि टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 रन. आज आपण पाहिलं तर जगातमध्ये प्रत्येक राजाने छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतला. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये गेलं ना, तर तुम्हाला अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये धडा शिकवला जातो शिवाजी द ग्रेट मॅनेजमेंट. आणि आज पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात धडा शिकवला जातोय आदर्श राजा. म्हणजे जगानं छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतलाय आणि आज संगीत देखील त्यांच्या माध्यमातून येत आहे. पहिला चेंडू लेक्समच्या बाहेर, व्हाईट बॉल आणि टीमची टोटल 32 मते. त्यांचा सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर कॅप्टन करण दुले कौतुक करेल, कारण करण दुले सुरुवातीला आला त्याच्याकडे फक्त 5 खेळाडू होते, तरीसुद्धा त्यांनी सामना खेळला. त्याला माहिती आहे प्रत्येक स्पर्धेची किंमत काय आणि स्पर्धा किती चांगली असते आणि स्वतः आयोजक आहे. फटका चांगला आहे, स्वागत केलं याही गोलंदाजाचं. ज्या प्रकारे दोन गोलंदाजांचं चौकाराबरोबर स्वागत झालं, तर ह्या गोलंदाज नितीन जाधवचं षटकाराबरोबर स्वागत होतं आणि टीमची टोटल आता वेगानं जाईल. धावसंख्या 1-38 रन्स.
अप्रतिम संगीत, कारण छत्रपती शिवरायांची जर आपण ढाल पाहिली ना त्यांच्या पाठीवरती होती, कारण त्याचं एकच संदेश होतं, येणाऱ्या युगात येणाऱ्या काळ छत्रपती शिवरायांना माहिती होतं की समोरनं वार करणारे नाही तर पाठीशी वार करणारे जन्माला येतील. आणि आज कलियुगात पाठीवरती वार करणारे अनेक जण आहेत आणि त्यामुळे तो संदेश होता छत्रपती शिवरायांचा. एक रन्स मिळाली संघ बहुबळ टीमची, टोटल जाईल स्कोरबोर्ड होती 39 रन्स. जगामध्ये आपण पाहिलं, आज तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्ही इंग्लंडला जा, तुम्ही अमेरिकेला जा, तुम्ही फ्रान्सला जा, तुम्ही युरोपला जा, की तुम्ही लंडनला जा, किंवा भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्ही जाल तिथे. फक्त जसं छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर ना हृदयातनं ओटावती अलगत जय हा शब्द येतोय. हा आदर्श आहे माझ्या राजांचा आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आज अनेक खेळाडू क्रिकेट खेळताना देखील पाहायला मिळालेत. परंतु इथे धावसंख्या पाहिली 39, विकेट गेलीत 1. महेंद्र दुले आलाय टीमसाठी 1 डाऊनला आणि सेकंडमध्ये चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विन झालाय, लेग ब्रेक झालाय, चेंडू अप्रतिम चेंडू होता, गुडलेनवरती पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघतो आणि महेंद्र दुले ऑनसाईट मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते. डॉट चेंडूची समाप्ती, व्हेरी गुड क्रिकेट. टीमची टोटल 39, ओव्हर नंबर सध्या 3रा सुरू आहे आणि हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढला ऑफसाईडला आणि जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. करण दुले आणि महेंद्र दुले ही जोडी या जोबेली संघाची ताकदवर जोडी आणि अनेक क्रिकेटच्या मैदानात या दोघांनी अप्रतिम खेळ केला. कधी करण दुलेचं वर्चस्व राहिलं तर कधी महेंद्र दुलेचं आणि त्या दोघांच्या ताकदीनं अनेक सारे सामने जिंकलेत जोबेली टीमनं. ती जोडी सध्या मैदानावरती आहे आणि टीमची टोटल 41 रन्स स्कोरबोर्ड होती. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवेते, रन्स त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2ने जाईल पुन्हा एकदा पुढे, रन संख्या 2ने पुढे जाती या टीमची टोटल 43 रन्स. जोबिली संघ सध्या मैदानावरती खेळतीय आणि जोबिली संघ म्हटल्यानंतर आमचे मित्र मॅडी धुले जे उत्कृष्ट समालोचक आहेत, बदलापूर असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि ते आपल्या टीमला शुभेच्छा देतात. मॅडी धुले आपलंही स्वागत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण नेबाई पाडा संघ पाहतोय, आमचे मित्र रुपेश जाधव हे एन्जॉय करतात मॅच, त्यांचं देखील स्वागत आहे. हा चेंडू चांगला आहे, यावेळेस मात्र पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. महेंद्र धुले सारख्या खेळाडूला शांत ठेवण्याचं काम या 3ऱ्या षटकामध्ये केलं गोलंदाज नितीन जाधवनं. त्याचं षटक झाले कंप्लीट आणि ओव्हर समाप्त झाले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बढवती 1-43. तर 3 षटके झाली आहेत, 1 षटक बाकी आहे. टेम्पोवाले आपण 1 ओव्हरसाठी थांबा त्या ठिकाणी. तर टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर तुम्ही पाहताय, धावपळकापती लागलाय 43 रन्स आणि आता षटक असेल अंतिम. लखन जाधव बिग नेम नेवाळी पाडा संघ आपण पाहतोय, त्या नेवाळी पाडा संघाचं अति मोठं नाव गेली कित्येक वर्ष लखन जाधव हे टीम मध्ये पाहायला मिळालं. सिनियर खेळाडू आहे आणि शिस्तप्रिय खेळ कसा असायला हवा आम्ही लखन जाधवकडनं प्रत्येक वेळी पाहिलाय आणि आज देखील आपल्या टीमला एकत्रित करून तो एक चांगला खेळ करतोय. लखन जाधव येतो अंतिम षटकामध्ये, चांगला चेंडू आहे, 3 गोलंदाजांचं स्वागत मोठ्या फटक्याने झालं परंतु लखन जाधवच्या बालवती मिळाली सिंगल आणि आता धावसंख्या 44 वरती. लखन जाधव एक चांगला खेळाडू, त्याच्याकडनं अनुभव भरपूर आहे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर म्हटलं जातं ना की अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि लखन जाधवकडे अनुभव भरपूर आहे. गेली कित्येक वर्ष तो नेबाई पाडा टीमसाठी खेळतो आणि सातत्यानं त्याच्याकडनं गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. तो गोलंदाज तयार होतो बॉलिंग मार्कवरती लखन जाधव. ओव्हर नंबर पहिलं पॉवर प्ले तो फेकतो आणि पहिलं सत्र अंतिम षटक फेकतोय. नेहमीच पहिलं पॉवर प्ले फेकताना आम्ही त्याला पाहिलंय परंतु आज लास्ट ओव्हरमध्ये एक अजून डॉट चेंडू
चार षटकांची लढत आणि एकूण धाव संख्या आपण पाहतोय 47 रन्स आणि षटक क्रमांक लास्ट जे डेट ओव्हर म्हटलं जातं आणि शेवटचं ओव्हर लखन जाधव एक्सपिरियन्स इज गुड टीचर आणि त्यांना पाहिलंय की खेळाडू अतिशय मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करतोय आणि लगेच चेंडू थोडासा पाठीमागे ठेवला सिंग मिळाली सिंग बरोबर टीमची टोटल 45 रन 3 चेंडू 2 धाबा ही त्याची गोलंदाजी पाहायला मिळते शेवटचं षटक म्हटलं जातं ना की डेट ओव्हर ज्यामध्ये नेहमी गोलंदाजाबाबतीत आक्रमण केलं जात आहे परंतु लखन जाधव 3 चेंडू मध्ये फक्त 2 धाबा करतोय सलामी बीर ओपनिंग ब्लास्टर अद्याप मैदानावरती आहे आणि दुसऱ्या बाजूने महेंद्र धुले देखील मैदानावरती आहे ऑफ साइडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी चेंडू उचलून फेक करतात मात्र फेकी अचूक होत नाहीये ऑन द स्टंप थ्रो यायला हवा आणि 2 रन्स येत आहेत 2 धावांनी संघ पोहोचलाय 47 या धावसंख्येवरती शेवटचे काही 2 चेंडू शिल्लक आहेत यावेळेस मात्र विकेट मिळाली मी मगाशीच सांगितलं की लखन जाधवकडे अनुभव भरपूर आहे जरी समोर किती विस्फोटक खेळाडू असला तरी त्याला शांत करण्यासाठी त्याच्याकडे भरपूर गुणवत्ता आणि निश्चित यश मिळलंय ते लखन जाधवला विकेट मिळाली वाघाची अर्थात करण धुले बॅक टू द डगआउट विकेट मिळाली मी मगाशीच का कौतुक केलं लखनचं एक्सपिरियन्स इज गुड टीचर अनुभव आहे तुमच्याकडे वेग किती आहे याला महत्व नाही आहे तुमचा टप्पा किती अचूक आहे याला महत्व आहे आणि अचूक टप्प्यानं गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली 1 रन झाली कंप्लीट थ्रो देखील चांगला होता परंतु 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 धाबेनं संघ पोहोचलाय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जय हनुमान जोबेली 2 बाद 49 आणि 50 धाबेचं टार्गेट कॅप्टननं जसं सांगितलं ना की आम्ही त्यांना 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्याला माहिती होते त्यांच्या गोलंदाजावरती किती विश्वास आहे लखन जाधवचं कौतुक करेल पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी लखन जाधवकडनं पाहायला मिळाली ओव्हरमध्ये धाबा दिल्या त्यांना फक्त 6 धाबा आणि करण धुले सारख्या खेळाडूला बाद केलं अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आणि 4 षटकं झाली कंप्लीट 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आपण पाहतोय 49 आणि आता 50 धाबेचं टार्गेट असेल टीम जय हनुमान परिलेबन नेबालीपाडा टीम समोर व्यासपीठापती गुरुनाथ बल्लाल या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सन्मान केला जाईल याबो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथं आपल्याला सोबत सन्मानित केलं जाईल तर अजून एक सन्मान होईल तर सन्मान होते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बल्लाल साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी केला जात आहे तर 50 धाबेचं टार्गेट असेल बॉल द्या आपण
तर याच दरम्यान नेवाई पाड्याचे यशवंत जाधव साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अशोक दादा यावा आपण आपला सन्मान केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अशोक दादा पाटील यावा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान होईल. एक चांगले व्यक्तिमत्व, क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटसाठी नेहमी त्यांचा फार मोठं योगदान असतं. अशोक दादांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. तर सन्माननीय यशवंत जाधव साहेबांचं आगमन झालंय. लखन जाधव यांचे पिताश्री आहेत. आत्ताच लखनची गोलंदाजी फार चांगली राहिली कारण एक षटक स्लॉगर मध्ये सहा धाबा आणि करणचं विकेट, अप्रतिम गोलंदाजी. तर षट चला लगेच सलामी जोडी पाठवायची नेवाळी पाड्या टीम. नेवाळी पाड्या टीम आपण लगेच सलामी जोडी पाठवा आणि सामना जसा स्टार्ट होईल आम्ही कमेंटर बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. येत आहेत साई पाटील मॅन फ्रॉम तुर्बे. तो सन्मान केला जातोय आमच्या यशवंत जाधव साहेबांचा याबा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपल्याला शुभ सन्मानित केलं जाईल. आता जे प्राइज होतं अशोक दादा पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला, ते प्राइज आता सिक्स हॅट्रिक साठी असेल. तर अशोक पाटील यांच्याकडनं लगातार तीन षटकारासाठी 2000 प्राइज आहे आणि मॅच स्टार्ट होती या 50 धावेचं टार्गेट. हॅलो, थँक्यू योगेश. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. प्रथमतः गणेशाला वंदन करू, तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती यांना त्रिवार मानाचा मुद्रा. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू पाटलाक करत असताना मात्र इनफील्डला वेधलाय. चेंडू जाईल सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरला पार करत असताना दमदार चौकार, संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्षाचा जणू काही शंखनाद या ठिकाणी दाखवलाय तो फलंदाज रोशननं. चार धावेनं स्वतःच आणि संघाचं आकाउंट ओपन करत असताना 50 धावा 24 चेंडू मध्ये एकवटायचे आहेत आणि सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते. तर स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक प्रवीण काटे, आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जायचं आहे या ठिकाणी. मात्र गोलंदाजावरती आक्षेप नोंदवलाय. अतिशय सुनियोजित अशी स्पर्धा आपण पाहतोय. अगदी देखणं मैदान आणि तितकी सुरेख खेळपट्टी. शिवकृपा क्रिकेट क्लब चाळ नागझरी यांच्या वतीने आयोजित केलेली MKK ट्रॉफी 2022 हे पर्व. आणि जर स्पर्धेचा विचार केला तर 18व्या वर्षात ही स्पर्धा पदार्पण करते आणि अगदी थाटात या स्पर्धेचं निश्चित आगमन आणि आजचा अंतिम दिवस आणि निरोप देखील त्या थाटात आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज, राऊंड द विकेटनं फुल लेनचा हा चेंडू कार्पेटचा सहारा घेत असताना चेंडू जाईल तो डीपमध्ये. वायडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, मिळेल ती एक धाव. चांगलं क्रिकेट, षटकारनंतर मात्र सिंगल पाहायला मिळते. 5 धावा धपळकावरती 50 लक्ष 24 चेंडू मध्ये. म्हणजे जर विचार केला प्रति षटकाचा तर 12.50 च्या सरसरीनं धावा एकवटायच्या आहेत विजयासाठी. मात्र ते करत असताना सुरुवात तर आता दमदार दिली रोशननं त्याच्या साथीला नितीन जाधव मैदानाच्या आतमध्ये. दोन तुल्यबल संघ आता मात्र एकमेकांसमोर विजयासाठी उभे टाकलेत. दरम्यान हा चेंडू अगदी सुरेख फटका, चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ पाहायला मिळतो. चेंडूला फेकून देत असताना स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध दर्जेदार षटकार फलंदाज नितीनकडनं. ह्यानंतर जो सामना असणार आहे जयहनुमान निलजे आणि विरोधात जोया 11 घेसर, दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच यायचं आहे. गोलंदाजी मार्गवर जर गोलंदाजचा विचार केला तर महेंद्र धुळे गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. पिवंत षटक आहे आणि या षटकामध्ये अशा प्रकारची हाणामारी सतत पाहायला मिळते. फुल लेनचा चेंडू हा ह्यावेळेस मात्र एक चिकित सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या दावेसाठी देखील पलटलेत.
खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन ज्या ठिकाणी फक्त सिंगल होती बॅकअपला दोन खेळाडू आले देखील होते मात्र चेंडू कलेक्ट करताना चुक्या होत आहेत त्यांच्याकडनं आणि त्याचा लगेच फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलतो जिथे एक तिथे मात्र दोन प्राप्त होत आहेत धावसंख्या धावपळकावरती 13 धावा ज्या सरासरीनं धावा यायला हव्या होत्या निश्चित त्या सरासरीनं धावा येत आहेत सुरेख चेंडू या ठिकाणी नेक्स्ट मॅच निलजा आणि त्यांच्या विरोधात जय जलेश्वर वाडेकर संघ आहे गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हातानं राईट आर्म राऊंड द विकेटनं फटका तर अतिशय सुरेख आहे अगदी मी म्हणेन संयमानं आणि सावध सुरुवात पाहायला मिळाली खराब चेंडूंवरती आक्रमण पाहायला मिळालं तर नेक्स्ट मॅच जय हनुमान निलजे आणि जय जलेश्वर वाडेकर तर दोन्ही संघाचे संघ नाही की या आपण जास्त विलंब करू नका कारण की स्पर्धा जर आपण पाहिली तर अतिशय देखणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सुनियोजित प्रकारे ज्या स्पर्धेचं आयोजन नियोजन झालंय आणि अगदी या स्पर्धेचं मुख्य आकर्षण जर आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी जी मोटर बाईक आपल्याला पाहायला मिळते निश्चित सन्माननीय रामशेट पाटील माजी सरपंच तोंडरे गावचे यांच्याकडनं ती पुरस्कृत केली गेली आहे तर त्यांचं निश्चित मनापासून आपण आभार व्यक्त करू आपल्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आणि आयोजक मात्र आता सूचना देतात की पुढील जो सामना आहे दोन्ही संघाचे संघणक अथवा प्रतिनिधी आपला कोणी असेल तर टॉससाठी आपण पाठवायचा आहे कारण की आजचा अंतिम दिवस आहे मेगा फायनल सेमीफायनल असे दोन सामने आजच्या दिवसामध्ये अतिरिक्त खेळवायचे आहेत ते पाहता आपण मात्र आता वेळेचं महत्त्व जाणायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पावलं उचलावी लागतील आपल्याला एक षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती बिनबाद 14 अशी सुरेख सुरुवात म्हणता येईल एका बाजूला वाडेकर तर एका बाजूला निलजे असे दोन दिग्गज संघ मात्र आज वाडेकर संघाला देखील पुरस्कृत केलं गेलं आहे पॅकर्स आहेत झोया 11 या नावाने आज वाडेकर संघ केलेल दरम्यान फटका तर अतिशय चांगला आहे जमिनी लगतचा हा ऑनड्राईव्हचा फटका डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात कारण की जे प्रतिबंध होतं पॉवर सर्कलचं ते आता दूर झालंय आणि आता 5 क्षेत्ररक्षक आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतात ज्यामध्ये एक अगदी स्क्रीनच्या समोर आपण ब्लॅक स्क्रीन जी पाहतोय म्हणजे स्ट्रेट ऑन दी ग्राउंड व्ही सेप ज्याला आपण म्हणतो तिथे एक क्षेत्ररक्षक एक वाईडिश लॉंग ऑन एक मिड विकेट आणि एक डीपमध्ये स्क्वेअर लेग तर एक डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळते ही व्यूहरचना केली आहे क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाज विवेक गायकवाड फुल्लेंचा हा चेंडू शप्पल झालेत आणि अगदी सध्याच्या घडीला फेवरेट शॉट ज्याला म्हटला जातो तो फटका बैठक शॉट आणि तो फटका आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज रोशन कडनं आणि रोशनच्या बॅटमधनं येणारा हा दुसरा चौकार वैयक्तिक 9 या आकड्यावरती खेळतोय तर एका बाजूला नितीन देखील अतिशय सुरेख त्याला साथ देत असताना तो वैयक्तिक 10 या आकड्यावरती खेळतोय काय सुरेख सुरुवात दोन्ही बाजूनं मात्र आक्रमण पाहायला मिळतंय कारण की नेवाली संघाने जो फॉर्म गत वर्षापासून प्राप्त केलाय तो फॉर्म ह्या वर्षामध्ये देखील आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय गोलंदाज विवेक वरती देखील हल्ले चढवले जात आहेत गोलंदाज पंचाच्या डावेकडनं उजव्या हाताने फुल लेनचा हा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला भिडकावला क्षेत्ररक्षक येतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार रिव्ह्यूची मांग केली जाते एक एक रिव्ह्यू आपण पाहिला प्रत्येक संघासाठी आहे तर आता नेवालीपाडा टीमच्या वतीनं बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय कारण की ह्या स्पर्धेचे जर नियम आपण पाहिले तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो तदनंतर प्रत्येक संघानं वेळेवरती ते उपस्थिती दाखवणं आणि आपण खेळत असताना प्रत्येक टीमला हा एक रिव्ह्यू तर पंचांकडनं नोचा इशारा आहे तो 1+4 अशा 5 धावा मिळतायत आणि टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतो याचं कारण की या 5 धावा निश्चितच विजयाच्या समीप घेऊन जात आहेत त्या टीम नेवालीपाडाला परी 11 नेवालीपाडा संघ आपण पाहतो ज्या संघाला सुवर्ण संधी आहे सलग 3 षटकारांसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक आमचे सन्माननीय अशोकजी पाटील बुरदुलगावचे एक दिलदार व्यक्तिमत्व आमच्या अगदी अतिथी कक्षामध्ये विराजित आहेत आणि त्यांच्याकडनं ते पारितोषिक आहे चांगलं प्रेम दाखवलं जातं मी म्हणून नेवालीपाडा टीमवरती आणि आतापर्यंत परफॉर्मन्स देखील खूप चांगला झालाय त्यांचा एक धाव एकवटली जाईल धावसंख्या 25 धावा आणखीन 25 म्हणजे अर्धा पल्ला पार केलाय जर चेंडूंचा विचार केला तर चेंडू 9 समाप्त झालेत आणि अजूनही जर विचार केला तर 15 चेंडू शेष आहेत
म्हणजे मी म्हणेन सोप्पा सामना करून ठेवला आहे, मात्र क्रिकेट आहे. कारण की परवा दिवशी आम्ही एक सामना पाहिला, नांसर आणि सामना झाला होता तो खुटारीमध्ये. पहिल्या 7 चेंडूमध्ये 25 आल्या, मात्र 11 चेंडूमध्ये 8 बनवता आले नाहीत नांसर टीमला. हे क्रिकेट आहे मित्रांनो, दर दिवशी नवीन रेकॉर्ड बनतात, ते रेकॉर्ड मोडले देखील जातात. आणि आज देखील आता सामना असं वाटतंय की निश्चितच नेवाली पाडाच्या बाजूनं आहे. आणि जमेची बाब म्हणजे दोन फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षापासून ह्या दोन्ही फलंदाजांना अतिशय चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी दाखवले, तेच दोन फलंदाज पुन्हा एकदा आपल्या टीमला सावरताना. दरम्यान हा चेंडू शफल झाले होते, आता मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहणारा हा चेंडू, अगदी फलंदाजाला बीट करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होईल, अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. आणि खास करून महेंद्र धुले त्याच्यावरती प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा पहिल्या षटकात आले, ह्या षटकामध्ये देखील धावा वसूल केल्यात आतापर्यंत. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे जोवेली टीमला. एक मजबूत संघ आपण सातत्यानं पाहतोय बदलापूर पट्ट्यातील, त्या संघासमोर मात्र आव्हान नेवाली टीमचा. आणि आता पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता, एक चांगली भागीदारी आणि त्यानंतर हा पहिला विकेट प्राप्त केला गोलंदाज विवेकनं. आणि या विकेटनं मात्र निश्चित आत्मविश्वास मिळेल तो जय हनुमान जोवेली टीमला. डीजे अतिशय चांगलं संगीत, जनमानसांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे हे संगीत आपण पाहतोय. आज सकाळच्या 17 पासून सातत्यानं गणपती बाप्पाची गाणं असतील किंवा त्यानंतर शिवरायांचं शिवसंगीत ज्याला आपण म्हणतो ते संगीत आमच्या 7 स्टार डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आज गेली सातत्यानं, आता हा शेवटचा दिवस आहे, म्हणजे पहिल्या दिवसापासून एकीकडे ओमसाई MTC देखील खूप चांगलं कार्य करते, त्यांच्या माध्यमातून अतिशय सुनियोजितपणे घरबसल्या देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे त्यांचं यश आहे. आज अनेक वाहिन्या सातत्यानं कार्यरत आहेत ग्रामीण टेनिस विश्वामध्ये, त्यामधील एक अग्रनामांकित ओमसाई MTC वाहिनी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या विकेटचं पतन, नवीन फलंदाज लखन जाधव मैदानाच्या आतमध्ये एक विकेट प्राप्त केला. इथे मात्र आत्मविश्वास दाखवावा लागेल. 2 षटक झालेत कम्प्लीट, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. आता 3रं षटक गोलंदाज करण धुळे होता संघाचा. मी म्हणेन सेना नायक, 26 धावा आणि आता 24 ची आवश्यकता 12 मध्ये. सामना अजूनही बॅलेन्स, दोलायमान स्थितीमध्ये सामना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, करणचा हा चेंडू आडव्या बॅटनं प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू फ्लाय होत असताना सीमा पार, बिग हिट, षटकार. निश्चित माझ्या राजाचं कर्तृत्व आणि माझ्या राजाचं कार्य असं आहे की प्रत्येकाला वाटतं की तशा प्रकारचा पुत्र आईच्या उदरी फावा असं संगीत आपण ऐकतोय. तर दरम्यान रोख रक्कम 1000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आमचे सन्माननीय अशोकजी पाटील बुरदुलगावचे यांच्याकडनं लाभलंय, तर त्यांचं देखील आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सातत्यानं ज्या ज्या दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी सरळ हाताने मदत केली आहे त्या सर्व दानशूर दात्यांचा आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून खूप आभार. दरम्यान एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाज करणकडनं, पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतर डॉट. द्वंद्व अतिशय चांगलं रंगतंय मैदानाच्या आतमध्ये, बॅटल खूप चांगलं पाहायला मिळतंय. कारण की एका बाजूला प्रमुख खेळाडू करण, तर त्याच्या विरोधात मात्र आव्हान आहे. नेवाली पाड्याचा फटका तर फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, प्रयत्न तर चांगला झालाय निश्चित. तर निश्चित आपण जर विचार केला तर दोन कॅमेरामॅन आहेत, तर गोष्टी निश्चित पाहिल्या जातील. सामना मात्र अतिशय मी म्हणेन कुशल मुवमेंटला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला असं वाटलं, सामना थोडासा खुला झालाय, त्यानंतर डॉट बॉल करण हाताळला आणि त्यानंतर ह्या फटक्यावरती प्रहार पाहायला मिळाला. मात्र खूप चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी दाखवलाय.
चेक जरूर केले जाते कारण की दोन तुल्यबल संघ आहेत, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची निश्चितच पाहणी केली जाते. एका बाजूला जहणमाण जोवेली जो बदलापूर पट्ट्यातील एक दमदार संघ, ज्या संघाच्या वतीने अनेक साऱ्या नामांकित स्पर्धा देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जोवेलीच्या क्रीडांगणावर. तर एका बाजूला परी इलेव्हन निवाळीपाडा संघ, गतवर्षापासून काय क्रिकेट दाखवल्या टीमनं, सातत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम या टीमनं केलंय. तर एम टी सीच्या माध्यमातून जरूर पाहणी केली जाते. अतिशय चांगली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं जर गमक काय असेल तर या स्पर्धेचे आधारस्तंभ निश्चित आमचे निकटवर्ती माणिकशेट काटे यांचं खूप चांगलं कार्य आहे. तर निश्चित त्या ठिकाणी हवेमध्ये झेप घेतली होती, षटकार रोखलाय कारण की त्यानंतर जर विचार केला तर त्यानंतर तो त्या ठिकाणी लँड झालाय कारण की ज्यावेळेस त्याने चेंडू रोखला तर धावा किती काढली, दोन धावा काढल्या, धावसंख्या आता मात्र एकच काढली का, निश्चित हो एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. धावसंख्या निश्चित आम्ही सांगतो 33 धावा, धावपळकावरती 17 ची आवश्यकता, चेंडू आता मात्र 9 शेष असतील, 9 बॉल आणि 17 धावा. गोलंदाज करण गोलंदाजसाठी सज्ज होईल, लेफ्ट आर्म ओवर द विकेट न गोलंदाज होते आमच्या पवेलियन कक्षाच्या एंड कडनं. स्लोअर चेंडू ह्या ठिकाणी मात्र बेट केलाय. ही समय सूचकता मिळवून गोलंदाजामध्ये असणं खूप आवश्यक आहे आणि हे टेम्परमेंट मग ते फलंदाजी करताना असो किंवा गोलंदाजी करताना असो प्रत्येक क्षणाला दाखवणं तितकंच महत्वाचं असतं. सिद्धू आमच्या समयेत येत असताना जय जलेश्वर वाडेकरचे निश्चित एक पण मात्र आज ते झोया 11 या नावाने खेळणार आहेत. एक सफल संघनायक सातत्यानं अनेक वर्ष ज्यानं क्रिकेट कारकीर्द गाजवली आहे ते सिद्धू. दरम्यान सुरेख चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जातो, शॉट थर्डमॅन त्या ठिकाणी तैनात होता, त्याच्या हातात चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल. धावसंख्या 1 न पुढे सरकेल, 34 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर काय गोलंदाजी झाली करणकडनं, दोन चेंडू त्यानं डॉट हाताळलेत आणि दोन सिंगल आणि क्षेत्ररक्षणाची साथ निश्चितच. असं वाटलं होतं की त्या ठिकाणी चेंडू सीमा पार जाईल मात्र अंततः त्यांनी झेप घेतली आणि तिथे मात्र चेंडूला रोखण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं. गोलंदाज सज्ज होईल, दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल, पंच आमच्या दिशेनं वळतायत. स्वैरचा पंचांचा इशारा, एक धाव आता मात्र अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी प्राप्त होईल. या अगोदर जर आपण विचार केला तर नो बॉल देखील ह्या सत्रामध्ये हाताळला गेला होता बिमर लेंथ आणि प्रतिस्पर्धी जर टीमचा आपण विचार केला तर नेवाली टीमनं देखील एक चेंडू नो आणि एक चेंडू व्हाईट फेकला होता. म्हणजे आता बरोबरी झाली आहे ती अतिरिक्त धावसंख्येची, मात्र धावसंख्येची बरोबरी किंवा विजयाचा पाठलाग होईल का तो नेवाली पाड्याकडनं. गोलंदाज करणचा पुढील चेंडू, ह्यावेळेस देखील फसवा चेंडू होता, स्वीप केला, स्लॉग स्वीप म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिड विकेटला, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दोन धावा आउट. काय इशारा दिले, आउटच ना, आउट दिले. पंचांनी फलंदाज बाद घोषित केला आणि इथे मात्र एक धाव नमूद केली जाईल सांघिक अकाउंट मध्ये आणि या एका धावेनं धावसंख्या धावपळकावरती 36 आणि आता लक्ष असेल ते 14 धावसंख्येचं. काय रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळतंय. जय जलेश्वर, जोया 11 वाडेकर टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर मी जनमान नेझे टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण लगेचच यावं, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तर बुरदुल गावचे प्रवीण म्हात्रे एक सफल खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगले आयोजक, अष्टपैलू व्यक्तिमत्व मी म्हणेन, आमचे प्रवीण म्हात्रे यांचं शुभ आगमन झालंय. तर या आम्हाला निश्चितच पितृतुल्य बंधुतुल्य काय म्हणाल ते काय कमी असेल त्यांच्यासाठी. तर समवेत सिद्धू देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर यायचं आपण आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. तर त्यांच्या विरोधात जहणमाण निलजे आमचा आवाज जर आपण ऐकत असाल तर आपण देखील या, कालचा दिवस निलजे टीमने देखील गाजवला होता. तर 14 ची आवश्यकता, 6 चेंडू कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम याकडे मात्र लक्ष ठेवायचा आहे. अंतिम षटक घेऊन गोलंदाज प्रमोद
प्रमोद वरती मात्र भरोसा टाकलाय तो जहनमान जोवेली ना आज मात्र 8 मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. धनुकाय ए पॉल आजच्या दिवसातील पाहायला मिळतो. एका बाजूला जोवेली त्यांच्या विरोधात नेवाली पाडा आणि त्यानंतर जहनमान निलजे आणि त्यांच्या विरोधात जोया 11 वाडेकर. गोलंदाज सज्ज होईल दोघांवरती तितकंच दडपण आहे. एका बाजूला जर फलंदाजांचा विचार केला तर फलंदाज नितीन जाधव मैदानावरती आहे, त्याच्या साथीला करण ठाकूर मैदानात दाखल झाले. ह्या जोडीला मात्र आपल्या संघाची नौका पार करावी लागेल. 7 चेंडूत 14 धावा म्हणजे बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज राऊंड द विकेटनं पहिला चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला. लाऊड अपील पाहायला मिळते मात्र पंच इम्प्रेस होत नाहीत त्या ठिकाणी. पंचांकडनं कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे. डॉट बॉल काय सामना रंगलाय. दोन षटकामध्ये जवळजवळ 9 चेंडूमध्ये 26 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र काय क्रिकेट दाखवलं. 9 चेंडू 25 होत्या आणि 15-25 समीकरण उरलं होतं असं वाटलं होतं की नेवाली पाडाच्या बाजूनं सामना झुकतोय. मात्र त्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळालं ते गोलंदाज करणकडनं. हे क्रिकेट आहे आणि ही अनिश्चितता क्रिकेटमध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळते. तर मेळाडनं फटका तर अतिशय चांगला आहे. नशिबाची साथ देखील मी म्हणे लाभते ती नेवाली पाडाला. चेंडू निघून जातो थर्डमॅन सीमा पार चौकार. डाऊन सामन्यामध्ये पाहायला मिळतात. अगदी प्रत्येक चेंडूवर जणू काय ट्विस्ट ह्या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. कारण की आउटफील्ड खूप फास्ट आहे. जर गॅप शोधण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत तर निश्चित चौकार ह्या मैदानावरती खूप आपल्याला पाहायला मिळतील. आणि तसाच चौकार या ठिकाणी आपण पाहिला कारण की जवळजवळ एक गली आणि थर्डमॅन त्या ठिकाणी तैनात, त्यांच्या मधून हा चौकार आपण पाहिला. 4 बॉल 10 धावा. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला हा चेंडू, मात्र आता क्षेत्ररक्षक चेंडूला रोखतोय. मी म्हणेन ह्या मैदानावरती थर्डमॅन आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षण करणे इतकं सोपं नसेल. कारण की इथनं जर स्क्वेअर कट किंवा लेट कटच्या माध्यमातून चेंडू जर कटवले तर यष्टांच्या मागे धावा बांधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं निश्चित. ज्या ठिकाणी मी वक्तव्य केलं की जोखीम आहे जिथे क्षेत्ररक्षण करणं, तिथे स्वतः संघाचा सेनापती करण वैयक्तिक तैनात झालाय. आणि हा आत्मविश्वास किंवा ही जिम्मेदारी मी म्हणून प्रत्येक संघनायकानं घ्यायला हवी आणि ती घेत असताना करण धुळे मैदानाच्या आतमध्ये एकच धाव तिथे प्राप्त झाली. 3 बॉल 9 समीकरण. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र फुल केलाय. काय ताकदवर फटका. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, मात्र निश्चितच टायमिंगचा थोडासा अभाव. असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जाईल, मात्र वाऱ्याचा वेग जर आपण पाहिला तर कदाचित प्रतिकूल असावा. आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. ज्या नितीननं प्रयत्न केला होता तो नितीन आता मात्र बाद झालाय. आता सामना थोडासा कठीण बनलाय तो म्हणजेच पाठलाग करणाऱ्या नेवाली पाडा टीमला. टायगर संघाचा संघनायक आलाय. मॅच संपण्याच्या आधी निलजे संघ आपला संघनायक तिथनं हात दाखवू नका, आपण उपस्थिती दाखवा. कारण की टॉस करायचा आहे आपल्याला. संघनायक नसेल तर प्रतिनिधी पाठवा. मॅच आज बॅक टू बॅक चालू होणं गरजेचं आहे. कारण की आज एक उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम फेरीचा सामना देखील आपल्याला खेळायचा आहे. शेवटचे जर आपण चेंडू पाहिले तर आता 2 आणि धावसंख्या 9 बनवायची आहे. कुठला कुठं सामना येऊन ठेपलाय. 2 बॉल 9 धावा. आता मात्र महत्वाचा चेंडू असेल. ह्या चेंडूवरती मोठा प्रहार अपेक्षित आहे नेवाली पाडा टीमला. चेंडू खूप सुरेख, काय गती होती चेंडू मध्ये, त्या गतीनं बेट केला आणि सामन्यावरती मात्र पकड मजबूत निर्माण केली होती जहनमान जोवेली संघानं. सुरुवातीला प्रथम फलंदाजी केली, 49 बनवल्या. 50 टार्गेट ठेवलं होतं, एक सन्मानजनक टार्गेट निश्चित आपण पाहिलं. निलजी संघाचा देखील संघनायक आलाय. तर टॉस आपण करू. अंतिम चेंडू आहे ह्या सामन्यातील 9 धावा. दरम्यान ह्या चेंडूवर मात्र प्रहार पाहायला मिळाला आणि फक्त जर आपण विचार केला तर अंतिम 2 धावेनं हा सामना गमवावा लागला. हार्डलक नेवाली पाडा संघ खूप चांगला संघर्ष आपण केला. तर एका बाजूला खूप खूप अभिनंदन जोवेली टीमचं, ज्या संघानं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं. दोन्ही संघ वेळेत उपस्थित राहिले त्याबद्दल दोन्ही संघाचे मी कौतुक करणं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं. तर नेक्स्ट मॅच तर प्रवीण म्हात्रे यांना मी